असेल, बँगल असेल. आपण उद्या उघडूया मग, चालेल? नाही, बँगल असेल. बँगल नाही, रॉंग आहे. पापलेट मध्ये काकडी भरली, स्टफ स्टफ पापलेट झाला आता. काकडी पापलेट आता त्याच्यात मी रोज आमरस खाणार. हा कुठे जायला, कुठे दाखव जायला गेला? बघा, नवीन फिटिंग केलं परत आम्ही. काय ना काय काम नसलं की काम असतो, कधी विदाऊट काम काहीच नसतं आमच्याकडे. ठीक आहे, पूर्ण जवळ ना ते. आता ह्याच्यात प्रॉब्लेम नाही होणार ना? नाही. हा जरा अजून ते एक्स्ट्रा स्ट्रॉंग लावलं आपण, म्हणून एकदा चांगली अजून फिटिंग करून घेतली पाहिजे. लास्ट टाइम तुम्ही त्या साइडचा केलेला, बरोबर? आता या साइडला म्हणजे झाले, आता रूम झाले पूर्ण. रूम झाले आता, आता काय नव्हणार. ओके, बरोबर. बघा, लेफ्ट गरम पाणीचं, राईट थंड पाणीचं. बघा, गीजर पण युज करायचं दाखवतो. ग्रीन रेड कलर असतं, ते ग्रीन कलर जातो, रेड राहतो. बघा, आणि ते झाल्यानंतर मग इकडून पाणी येतं, लेफ्टने गरम पाणी येणार. गरम पाणी यायला सुरुवात झाली. मला एक गरम पाणी, आता तुम्ही हात ना टाकू शकत एवढं गरम आहे ते. गरम पाणी काढल्यानंतर परत बघा, ग्रीन रेड होतं. पण तुमचं काम झालं की गीजर बंद करून टाकायचं, नाही तर असं गीजर जळच बसेल आमचं. जसं रुटीनमध्ये चालू आहे तसं मी तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला इथे दिसेल एक वेज एक फिश. ऑर्डर तशी घेत नाही, पण जेव्हा जास्त बुकिंग असेल, चारही रूम बुकिंग असतात ना, तेव्हा तुम्ही असं ऑप्शन घेऊ शकता. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगणार, नाहीतर मग तुम्हाला असेल असं असेल तर तुम्हाला आयदर दोन फिश घ्यावे लागतील किंवा दोन वेज घ्यावे लागतील. बरोबर, ठीक आहे. तर इथे बघा, फिश सर्व फ्राय होते आहे, फ्राय झालेली आहे. आणि वेजमध्ये कोणती भाजी? मटकीची भाजी, लाल माठ आणि फ्लावरची भाजी, वरण, सॅलड. ओके सर्व. आणि आपल्या गेस्ट येणार आहे, त्यांचा फोन आलेला आहे वाटतं. गेस्टच्या फोनवर चेक इन, चेक इन आहे त्यांचं. बघा, इथे माझी एडिटिंग पण चालू असते. म्हणजे वेळ काढून एडिटिंग करावी लागते, तेव्हापर्यंत तुमच्याकडे व्हिडिओज पोहोचणार ना. आणि इथे मम्मी पण आहे, आणि त्यासोबतच काजल, तिघांना दे व्यवस्थित दे. इथे तू तू डिस्ट्रीब्युट नाही करत बरोबर. मी करते, बाळू नाही. मग तू बोल, काय आलं? कंटाळला, भूक नाही दिला. नंतर दे, म्हणजे आता काळूला खावते. ते बाळू आल्यावर दे तिला. बाळू, बाळू नाही त्याला पण भूक लागली. झोपले, चल जाऊ द्या नंतर वाढ. झोपतात ते का? झोपत त्यांना. आला 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 उघडा आहे ना पाकी. आला आला, बघा आता तुम्हाला दाखवतो. आला इकडे दे बालूच दे. बुबू, हा उठली उठली मॅडम, उठली बालू. ये काकी आले. बघा, एक वेज थाली, एक फिश थाली, वरण भात. ही बघा कालू कशी, त्या बुब्बूच्या ह्याच्यातलं खावायला खायला गेले. इकडे 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 तू, इकडे इकडे खा, गपचूप इकडे खा. बुब्बूच्या ह्याच्यात जाऊन ह्या लोकांना ना कधी पण कालू आणि बालूला वेगळंच दिलं पाहिजे. हे घे तू, एवढं खा खा. आणि बालू तू सर्व खा. बघा, हे पण आम्हाला सर्व गिफ्टच दिले होते आपल्या गेस्टने. हे तुम्ही काय दिलात? हे लेपा, लेपा कुठले? तुमचं नाव सांगा आमच्या व्ह्यूअरला. नाझिमा. आणि हे आमचे सबस्क्रायबर आहे, जेव्हा पण मला बघितलं की लगेच बोलवतात. आणि हे कोण? चांदी. व्हिडिओ तुम्ही रोज बघता? रेड कोलंबी. कशी कोलंबी? दीडशे.
बघ तुझे औषध बरोबर आणले का बघ. हे तुझे पित्ताचे असे डॉक्टरांनी दिले आणि तुझे बीपीचे गोळ्या हे दोन आणले तीन आणले बघ आणले ठीक आहे. आणि हा सिलेंडर बघ मला एक हे सांगा हे काकी लास्ट कधी आणलेला मी तो किती दिवस झाले म्हणजे संपला ना तेवढ्यात तो मग एक आणलाय बघा तो. आणि बाकीचे मम्मी जरा फिश बघायला ये आज 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 तुला काय सांगायचं माहिती मम्मी हे मम्मी हा आज पहिला सांगतो फिशच्या पिशवीमध्ये अर्धी फिश फ्री भेटली मला नाही आपले सबस्क्रायबर आहेत तिकडे हा त्यांनी त्यांनी अर्धी फ्री दिली या या आता इथे बघा मम्मी ए मम्मी इथे येतेस काय काजल काय बनवते हा बघ हे जेवढे खेकडे आहेत ना ऍक्च्युली दिसायला तुला आता हे कमी वाटत आहेत पण त्यांनी टोपला वर दिलं होते हे आपले सबस्क्रायबर त्यांनी आपल्याला फ्री दिलं आणि व्हिडिओ पण दाखवला मी कोणी दिलाय. आणि अजून एक केस माझ्याकडे ह्यांना कापतात ना त्यांना ज्याला 20-40 रुपये पण नव्हते ना आणि समोरच्याकडे पण मला पापलेट घ्यायचे होते मग मी असंच बोललो मी जीपे करतो 2000 रुपये आणि मला तुम्ही द्या. मग तिने काय केलं माहितीये काय जीपे बीपे नको करू डायरेक्ट 2000 माझ्या हातात कॅश दिले ते बोलते जेव्हा देशील तेव्हा दे म्हणजे आणि मी म्हणजे आपले सबस्क्रायबर आहेत पण चांगले आहेत आणि ते होलसेलर आहेत आणि हे तुमच्यासाठी बघा पापलेट आणलेत फ्रेश आजचेच आहेत ते बघा किती दोन दोन देऊ तळून तुम्हाला नको एक दोनच देऊ ना. आणि हे तिने हे पण मला फ्री दिले आता हे कोणतं माहिती काय बोलतो त्याला लेपा 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 एवढे जाडे होते मोठे दोन तिने देऊन टाकले ती होलसेलर मम्मी ते हा. आणि हे आपले रेड कोलंबी होती ही समुद्राची हा तुम्हाला रेड कोलंबीचाच पाहिजे ना बिर्याणी ओके. आणि आमचे शिकडे शेफ बघा काय टोमॅटोची चटणी ते बघा माकूल खाणार आहे ना तुम्ही माकूल ते लगेच बघितलं ना त्यांनी ते आज तुमची ऑर्डर दोन प्रॉन्स बिर्याणी दोन पापलेट आता बघा गिफ्ट आहे पण एक कंडिशन आहे आता काय माहितीये काय फॅन ऑफ करतोय आणि सर्वात आधी हे जे गिफ्ट दाखवतो पण हे गिफ्ट हे गिफ्ट मम्मी तू ओपन कर पण काजलला किचन मध्ये जायचंय ठीक आहे काजल ओपन केल्यावरती हे आपल्याला एक सबस्क्रायबरने गिफ्ट दिलंय जे पुण्यावरून आले होते तीन जण होते बघ काजल हा तर बसा तिकडे तिकडे बस तिथे बस तिथे मम्मीच्या बाजूला बस सिल्वरला होते ओके. तर त्यांनी गिफ्ट दिला इथे आपल्याला तीन वस्तू दिल्यात हे सर्व ते पण दिलंय आणि ते बघ ते पुण्या पुणे हे हैदराबाद वरून आलेत ना ते दिलंय हा नेहमी पुण्याचे जेवढे पण माणसं येतात सर्वात सर्वात अति तर सर्वांना थँक्यू सर्वांनी मला आम्हाला हे दिलं दाखव हे दाखव हे काय भाकरवडे दाखव अजूनपर्यंत सातवा डब्बा आणलेला आहे हा ठीक आहे सेम ब्रँड सेम येतं आम्हाला आणि छान आहे एकदम सुंदर आहे एकदम आम्हाला आवडलं. त्यानंतर मला सर्वात जास्त मला कधीच काय जास्त गोष्टी आवडत नाही गोडमध्ये आणि तुम्हाला सांगू हे काजलसाठी आणलं होतं पण तुम्हाला दाखवतो आता हे पकड मम्मी ठीक आहे आता दाखवतो ह्याच्यात लाडू दोन पापड आता वरती काय साली पण जातलंय ना हे बघा हे लाडू आणले होते ना बघा त्याच्यामध्ये किती राहिलाय हे अर्धा कोणी खाल्ला मला ना जरा कसा बी व्हायला लागला गोड काय तोंडात माहित आलेलो ना बसायला काय मम्मी नाही मी काय मी काय करणार होतो अरे मी ठेवले होते एक ठेवला एक द्यायला कोणाला तरी आता दाखव केवढा आहे ते तुला ठेवलेला होता तुलाच ठेवलेला होता तो लगेच शहाणी घेते खा
एक साक्षीला नाही खा 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 सर आता तुम्हाला मी सांगतो हे जे गिफ्ट दिलात ना मी कधीच खात नाही पण वन ऑफ द बेस्ट लाडू मी अजूनपर्यंत खाल्लेले दादूस पुणे लिहिले वन ऑफ द बेस्ट लाडू बरोबर का जन मस्त होते आणि हे पाहुणे ना खाली एक रात्रीसाठी फक्त आलेले आपल्याकडे हा गणपतीपुळे करून गेले ते ठीक आहे आता त्यानंतर त्यांनी हे ज्यात काय असेल गेस्ट कर काजल आपण उद्या उघडूया मग चालेल बँगल असेल बँगल नाही रॉंग आहे उघड बघूया हा उघड हे तयारी कसली ते मला समजत नाही आय हातात दाखव म्हणून मी तुला म्हटलं खोल आणि बघतो आताच पासून तयारी चालू आहे आमची हे चांदीच आहे ना हे क्या बात आहे सिल्वरचं मस्त एवढं एक्सपेन्सिव्ह कशाला ना चांदीच्या ह्याच्यात खाल्ल्याने डोकं चांगलं होतं पण खूप छान आहे सुंदर ते झालं हे पुण्याचे गिफ्ट त्यांच्यासमोरच ओपन करायला पाहिजे होतं ते घाईत होते इव्हनिंग चेक इन आणि सकाळी इव्हनिंगला आले ते पण लेट आले आणि सकाळी गेले ठीक आहे हे झालं आपलं पुण्याचं एकदम छान मला सर्वात जास्त हे आवडलं आणि इव्हन हे पण एक चांदी जळजा कोण देत नाही आणि हे बघा हे खूप मला आवडले म्हणजे भरपूर आवडले आणि आणि अजून एक सांगतो हा डब्बा मी संपवतोय मॅक्झिमम मी हा खाल्ला आणि हे खाऊन आम्ही दमलो नाही आवडीने खातोय ठीक आहे आणि त्यानंतर आता हे हैदराबाद वरून आलं आता हे काय आलं बा हैदराबाद वरून आता इथे प्रॉफिट काय होतं माहिती का आमचं आम्हाला प्रत्येक स्टेट मधलं काय ना काय टेस्ट करता येते बिस्किट्स हा तिकडे काय लिहिलंय बघ बिस्किट कॅफे निलोफर ओस्मानिया बिस्किट चला हे आपल्या तुम्हाला पण खा आणि आपल्याकडे जेवढे काम करतात त्यांना पण द्या ठीक आहे म्हणजे तुम्ही सर्व मिळून खा थँक्यू आणि उरले तर मला द्या असे गिफ्ट आम्हाला दिले तर सर्वांना गिफ्ट दिल्याबद्दल थँक्यू तुम्ही बहुतेक आता बघा गिफ्ट येतात ना तर ते म्हणतात की ब्लॉक करू नका किंवा सांगू नका पण आम्ही तुमचे गिफ्ट दाखवू शकतो कारण आम्ही तुमचं नाव नाही घेत आहे तर एकदम छान एकदम मस्त हे तर लगेच एक दिवसातच मी संपवला कधीच लाईफ मध्ये मी संपवलं नव्हती स्वीट्स कधी चांगल्या तयारीसाठी आणलेलं लपून ठेवणार जेव्हा वेळ येणार ना नाही आता त्याच्यात मी रोज आमरस खाणार वेगळ्या कामासाठी ते तुम्हाला समजलं असेल नाही समजलं मी आमरस खायला घेणार तू उद्यापासून मी तुला काय बोलली खोल आहे ती माझ्याकडे ते ठेवायला चालेल चला आता सर्व गिफ्ट ओपनिंग ओपन करून दाखवले आजची ऑर्डर सर्व व्हेज प्रॉन्स बिर्याणी आणि परत सांगतो व्हिडिओ बघून तुम्ही बोलाल की आम्हाला पण प्रॉन्स बिर्याणी द्या एक प्लेट दोन प्लेट नाही आता सर्वांना डिसाईड करून टोटल बिर्याणी प्लेट झाले पाच प्रॉन्स बिर्याणी झाले दोन व्हेज थाली दोन फिश थाली असे झाले म्हणून देतोय आम्ही तुम्ही बोलाल एक दोन प्लेट नाही मी काय बोललो तुम्हाला हवी असेल ना तर इथे येऊन सांगायचं ते पण एक दोन दिवस तुमची स्टे असेल तर कसं सर्व गेस्ट बरोबर डिस्कस करतो तुम्हाला पाहिजे का तुम्हाला पाहिजे का मासं कन्व्हिन्स करून प्रत्येकाकडे एक एक गेलं म्हणून ते चार पाच प्लेट झाले प्रॉन्स बिर्याणीचे आणि पापलेट पण वरच्यांसाठी आणले होते तर विचारलं पापलेट पाहिजे का फ्राय तर सर्वांनी पापलेट पण सांगितले फ्राय तर असं तुम्ही हां असं तुम्ही पापलेट फ्राय आणि प्रॉन्स असं घेऊ शकता तर ग्रुप असेल तर ओके चला यू कंटिन्यू आणि ते आम्ही कंटिन्यू करतो आता काय करते मी बोला काय मिठी मिठी मारते का तिला आता ती व्हिडिओ बघेल तू व्हिडिओ बघते ना रोज मग तुला कसं वाटत स्वतःला व्हिडिओ मध्ये बघून मस्त वाटत इकडे खेकडे तू आम्ही अशी ताईच्या बाबूला घेतलेली वाटी होती आमरस खायला नाही ती आमरस खायला नाही ती ते ऐकते म्हणजे काजल ते ऐकते तिकडे दिवस इथे भजी बघा खेकडे चालते बघा ही होती एक वेळेस चली जरा लवकर मागितले तर एक वेळेस चली जाऊ दे चला आता मी तुम्हाला इकडे दाखवतो आपल्या इकडे पापलेट बनतात आहे आणि आज ही कोणती थाली आहे काजल फिश थाली पापलेट थाली मग एक कुठे जाणार आहे एक ट्विन वन मध्ये एक ट्विन टू मध्ये बरोबर ना
आमची चपाती पण संपली, छोटीशी राहिली. ते कोण लहान मुलं असतील तर त्यांना असे छोटे चपाती द्यायचे, ते अजून बघून एक्साइट होती. आणि त्यासोबत तिथे पापलेट बघा, हे बघा पापलेट सर्व फ्राय झालेले, वा एकदम छान वाटायचे मस्त. ओके, आणि पापलेट थालीमध्ये सर्व आता तुम्हाला रेडी करून दाखवतो आम्ही. आणि भाकरी चपात्या दिल्यात ना? हो. ओके, परत एका गॅप नाही आलो तोपर्यंत लगेच लगेच इकडे पापलेट थाली संपतात बघा. आता ही पापलेट थाली कशी दिसते तुम्हाला दाखवतो बघा. ह्याच्यात पापलेट दिलंय, हे दिलंय, माकूल दिलंय, पापलेट दिलंय, भात, चपाती, सोलकढी आणि सॅलड. आज बघा आपल्याकडे बनली आहे कुकर मध्ये बिर्याणी, कुकर बिर्याणी. वा वा, तर बिर्याणी उघडूया का? चला पापलेट काढते. लँड बघा, लँड झाला आपला पापलेट. आणि हे ताजे ताजे पापलेट आणलेले आपण. ठीक आहे, आता त्यानंतर आपली आता ताजी ताजी प्रॉन्स बिर्याणी बघूया आपण. बघून ना तोंडाला पाणी सुटेल तुमच्या प्रॉन्स बिर्याणी बघून. एक एक फुल हे कर बघा. 1 2 3. वा वा वा, एकदम मस्त. आता जरा ते स्टेअर करायला पाहिजे. सुगंध सुगंध आला. काय बात आहे, बापरे. आणि प्रॉन्स सर्व टाकले ना आपण 1 किलो, जेवढे मी जेवढे किलो आणले सर्व टाकलेस ना. म्हणजे आम्ही तेच विचार करतो नंतर नंतर कोण कशाला ठेवतो, म्हणजे आम्ही हिशोब नाही पकडा, सर्व ते टाकून देतो. हे 1 किलोची प्रॉन्सची बिर्याणी बरोबर. एकदम छान झालं. हा सर्व शेअर करू ना व्यवस्थित. इकडे बघा आपली प्रॉन्स बिर्याणी रेडी आहे. हे फुल प्लेट, हे हाफ प्लेट. ठीक आहे, कारण दोन दोन कधी फुल प्लेट खायला होत नाही ना. आता मी पण असं दोन फुल नाही खाऊ शकत, दीड खाऊ शकतो पण मी. एक कमी होते आणि एक जास्त, दोन जास्त होतात. बघा ताट भरावं म्हणून काजल स्प्रेड करू टाकला. चला हे झालं रेडी. इथे बघा आता हे पापलेट थाली नाही आहे. ठीक आहे, जरा पाठी जावं कॅमेरामॅन. कॅमेरामॅन माझ्या मला पापलेट म्हणून दाखवतात. पापलेट इकडे तुमचा. तर इथे पापलेट हे स्टार्टर म्हणून चाललंय, एवढं लक्षात घ्या. पापलेट थाली नाही, तुम्ही इव्हन असे पापलेट सुद्धा मागू शकता. पण पहिलं ऑर्डर द्यायला पाहिजे. ठीक आहे, पण आम्ही सगळं अरेंज करून ताजे ताजे पापलेट जवळ ना फोटो घेते. हा, आता लिंबू त्यांना देतोय बघा प्रत्येक ह्याच्यात. आणि सर्व सॅलड बिलड एकदम व्यवस्थित, म्हणजे माणूस कसं आवडीने खायल बरोबर. सर्व सॅलड तर दिलंच पाहिजे ना, पडली बाबा. चला आता सर्व काजल हे रेडी कर तू, हे लाव. ओके, तर बघा आता पाठी अशी ऑर्डर पण आमरस साक्षीचा घेऊन चालली इथे. हे आणि इकडचे काकड्या कुठे सर्व? इकडे तिकडे काकडे एक एक ठेवले की हे झालं सर्व रेडी. ओके, आणि आता कोणकोणते असे पण गेस्ट येतात की त्यांना सॅलड विलड भरपूर लागतात, ते आपण समजू शकतो. हे बघ पापलेट मध्ये काकडी भरली, स्टफ स्टफ पापलेट झाला आता हा. काकडी पापलेट का? परत कोणी कंप्लेंट नाही करायची का स्टफ पापलेट आहे का हलका पापलेट आहे? स्टफ पापलेट, काकडी स्टफ पापलेट कधी ऐकलं होतं का तुम्ही? ह्याच्यात पण भरू काकडी. हा टोमॅटो स्टफ पापलेट, टोमॅटो पापलेट. हा बघा, हा टोमॅटो स्टफ पापलेट, हा काकडी स्टफ पापलेट. बघा नवीन रेसिपी झाली आहे. अशी ती सोल कढी कशी होती, सोलायची कढी नाहीतर पनीर टिक्का. होय, टोमॅटो सूप. वा वा वा, आता बघा कसं वाटतं तुम्हाला, बघा कसं वाटतं. लिख रहा की नाही लिख रहा? आता नाही घेऊ गाडी. नाही ना सांगू, एक मिनिट थांब, गाडी पाठीमध्ये येतो. बघून उभं राहू राहू द्या, इथून करशील. आता हे अंतरा दाखवलं तुम्ही. आम्ही म्हटलं आता हे बघ इथे ठेव, इथे अशी ठेव अशी. असे सर्व एक 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 लाव. पूर्ण ट्रका झाला की हा बघ हे बी इथे ठेव. सर आता सर्व लावून घेतो, तिथे तीन झाले पाच. आता आता किचन, आता पहिलं किचन मध्ये ठेवायचंय ना, आता बेडरूम मध्ये. पहिलं बेडरूम, हा पहिलं बेडरूम मध्ये जाऊ दे, तिथे तिथे चार राहतील. आता इथे या रूम मध्ये साईडला, ये रूम ने कॉर्नर में. हाँ इधर इधर इथे बघा सर्व काय झालंय. इथे बघा किती बॉटल्स आले टोटल. आता काजल 200 बॉटल्स आलेत. आमच्यापेक्षा जास्त आमरस राहतात या घरी. हे बघा इथे स्टॉक ठेवलाय, बाकीचं स्टॉक इथे आहे. 1 2 आणि 3 गाड्या आहेत. कोणत्या पाहिजे तुला? मुंबई पुणे हैदराबाद. एक टेम्पो.
मुंबई पुणे हैदराबाद आणि रत्नागिरीचा टेम्पो अमरासचा. एक वेळ काय करायचं माहितीये काय, गॅसला पिकअप अँड ड्रॉप ना टेम्पो मधून जायचा. हा मी गावाचा एक्सपिरियन्स एकत्र पाहिजे. चला गेट बंद करूया. बुबू, कालू आणि बालू. कालू, हे आमचे बुबू आणि बालू आलेले आहेत. एकदम एक्साइटेड झालेले आहेत. त्यांना आता प्रॉन्स बिर्याणी भेटणार आहे. बरोबर ना बुबू? काय पाहिजे बुबू तुला? प्रॉन्स बिर्याणी. चला आरामात खाली खाली खाली. चला उठा.